तुमचा नवरा लाधलो पावन झालो चराचरी मुक्ताबाई नाम त्रिभुवन पावनी आदत्राय जनने देवाचे मुक्ताबाई नाम त्रिभुवन पावनी सेवेला कि तुम चला खलो निज चरना से बिना गिसे बकझालो काय माझी वाणी माने रंजू संतांसी चित्तासी या फुलिया शरण शरण हनुमंता शरण जन्माला आलेल्या सर्व जीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड झिजविणारे वैराग्याची महामूर्ती वैराग्याचं ज्वलंत प्रतीक असणारे सदेह वैकुंठला जाणारे पंचम वेद निर्माते महाराष्ट्राचे भूषण सकल संत भूषण संत सम्राट हृदय सम्राट श्रीमंत जगद्गुरु जगद्वंदनीय तुकाराम महाराज देहूकर यांचा उत्कृष्ट असा चार चरणांचा हा अभंग असून उपदेशपर प्रकरणातील असा हा अभंग आहे. अगदी छोटासा अगदी सोप्या अर्थाचा आणि बहुतेकांच्या परिचयाचा असा हा अभंग आहे. आणि या अभंगातून जगद्गुरु जगद्वंदनीय श्री संत तुकाराम महाराज हे आपल्याला उपदेश करतात. परंतु आता या ठिकाणी एक प्रश्न उपस्थित होतो की उपदेश तरी कुणी करावा हो. तर ज्याचा अधिकार असेल त्याने उपदेश करावा. कारण उपदेश करण्यासाठी अनुभव हा अतिशय महत्त्वाचा असतो. कारण पहा ना हो, एखाद्या वेळेला जर कोणी विचारलं की काय होतंय तुम्ही आम्हाला हा जो उपदेश करत आहात याचा तुम्हाला अनुभव आहे का, हे असे जर कोणी विचारले ना तर त्याला त्याचा अनुभव व्यवस्थित सांगता आला पाहिजे. म्हणून उपदेश करण्यासाठी अनुभव हा अतिशय महत्त्वाचा आहे. पहा तुम्ही भागवत कथेमध्ये तुम्ही ऐकलं असेल की गोकर्ण आपल्या वडिलांना उपदेश करतो आत्मदेवाला आणि गोकर्णाचे वडील आत्मदेव त्यांचा उपदेश ऐकतात. याचाच अर्थ असा आहे की चांगला उपदेश जर असेल तर तो ऐकावा, मग तो कुणाचाही असो परंतु तो ऐकावा. कारण चांगला उपदेश हा माणसाचं कल्याणच करत असतो ना दादा. म्हणून उपदेश हा ऐकला पाहिजे. आपण एक वाक्य नेहमी ऐकतो घरामध्ये, असं म्हटलं जातं की जेही काही जाणकार लोक असतात जेही काही वृद्ध माणसं असतात त्यांचं ऐकलं पाहिजे. परंतु आता तर तरुण मुलं हे कुणाचंच ऐकत नाही हो, आणि म्हणूनच त्यांना अनेक अशा अडचणींना सामोरं जावं लागतं.
त्यांच्यावरती आधी संकट येतात आणि मग ते सावध होतात, मग काही उपयोग होत नाही. जे जाणकार असतात त्यांचं ऐकलं पाहिजे दादा. परंतु आता तर वृद्ध माणसं म्हणजेच फारच गाफल किंवा साधी माणसं, कारण फॅशन आलेली आहे ना आता. परंतु वृद्धांचा उपदेश ऐकला पाहिजे, त्यांना आपलं कल्याण होत असत. तर बघा या ठिकाणी जगद्गुरु जगद्वंदनीय तुकाराम महाराजांना अधिकार असल्यामुळे या ठिकाणी तुकोबराय हे आपल्याला उपदेश करतात. आणि तुकाराम महाराज हे आपल्याला काय सांगतात तर बघा, तुकाराम महाराज म्हणतात की संसाराचे प्रेम देवाकडे वळवावे हीच थोर भक्ती त्या भगवंताला आवडते. आणि बघा त्या भगवंताने त्या अनंताने जसे आपणास ठेवले आहे, ज्या स्थितीत ठेवले आहे, त्या स्थितीत चित्तात समाधान ठेवत राहावे. आणि महाराज म्हणतात की हे बघा, नाहीतर मग काय, आपण जर उद्वेगच करीत राहिलो ना तर मग वाट्याला दुःख येणार. आणि हे भोगणे म्हणजे पूर्वसंचिताचे फळ आहे. आणि पुढे जाऊन महाराज सांगतात की आपण हा सर्व भार देवावरच टाकूया बर का, आणि हा सर्व संसार देवाच्या चरणी अर्पण करू. कि तुका म्हणे घालू तयावरी भार आणि वाहू हा संसार देवापायी. तर बघा अशा प्रकारे हा झाला अभंगातील थोडक्यात सांगायचा म्हणजे भावार्थ. आता सेवेला सुरुवात करण्याआधी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा की आपल्या या तीर्थक्षेत्र नगरामध्ये पुण्य पावन अशा तुमच्या या चिखली या गावामध्ये आमच्या हरिभक्ती परायण परम आदरणीय रेणुकाताई जाधव यांच्या अथक मार्गदर्शनाखाली सुरू असलेला हा महिला अखंड हरिनाम सप्ताह तथा भागवत कथा वर्ष 7वे. आणि या ठिकाणी ही भागवत कथा आपण माझ्या गुरुस्थानी असलेले हरिभक्त पारायण शिवराज महाराज पवार यांच्या अमृत तुल्य वाणीतून सतत 3 दिवस झाले श्रवण करीत आहात बर का. आणि तुमच्या कथेचा कीर्तनाचा आजचा हा तृतीय दिवस. आणि अशा या निमित्ताने का होईना या ठिकाणी माझ्या वाटेला आलेली ही सेवा आणि तुमच्यासारख्या भाग्यवंतांचं दर्शन मला घडालं, सेवा मला मिळाली, हे माझं खरंच या ठिकाणी परम भाग्य आहे. कि धन्य मे मानेन आपुले संचित किंवा तरी माझ्या दैवा पार नाही असो. तर या ठिकाणी खरंच भाग्यवान लोक तुम्ही या ठिकाणी आहात की भागवत कथा कीर्तन वगैरे तुम्ही श्रवण करता. कारण भागवत कथा ही मानव देहात आलेल्या आणि प्रत्येक जीवाला श्रवण करण्याची गरज आहे. तुम्ही म्हणाल की काय कारण, तर बघा या ठिकाणी काहींना शंका आली असेल की राजा परीक्षितीला आणि 7व्या दिवशी तक्षक हा दंश करणार होता म्हणून त्या ठिकाणी त्या राजा परीक्षितीला आणि भागवत कथा ही श्रवण करण्याची गरज होती. परंतु काय होते, आम्हाला तरी कोणता तक्षक दंश करणार आहे, प्रश्न आहे ना. परंतु बघा दादा, अहो त्या राजा परीक्षितीला तरी फक्त तक्षक हा दंश करणार होता, परंतु आपल्याला तर त्याने आधीच दंश केलेला आहे. संसार हा साप आहे, तो दिसायला पांढरा आहे आणि जर थोडं पुढे गेलं ना तर डंक मारल्याशिवाय राहत नाही. म्हणून रुसी लो संसारा सर्पावी पांढरा. म्हणून या ठिकाणी तुम्हा आपल्याला सर्वांना या ठिकाणी भागवत कथा कीर्तन ही श्रवण करण्याची गरज आहे. परंतु आता बऱ्याचशा लोकांचा म्हणजे काही लोकांचा बरं का असं गैरसमज आहे की कीर्तन म्हटलं ना तर म्हणतात गप्पा चालू होतात, सप्ताह म्हटला तर म्हणतात म्हाताऱ्या लोकांचा ऑर्केस्ट्रा चालू झाला आजपासून म्हणतात ना. मला तुम्ही सांगा, यांना संत कळतील काय हो, कळतील नाही. यांना तर संतांची व्याख्याच माहिती नाही, यांना कीर्तन कळेल, यांना कथा कळेल, अहो यांना तर आपलं साधं जीवन जगणं सुद्धा कळू शकत नाही. कारण जीवन जगण्याचं साधन जर जे काय असेल तर ते संतांचे विचार आहे दादा. संतांच्या विचाराशिवाय जीवन जगणे म्हणजे जीवन जगणेच नाही. अहो लेकराला आपल्या आईला शरण गेल्याशिवाय त्याच्या जीवाला पूर्णता नाही. गंगा ही सागराला जाईल तोपर्यंत तिलाही पूर्णता नाही. जीव हा संताला किंवा देवाला शरण गेल्याशिवाय त्याच्याही जीवाला पूर्णता नाही. म्हणून संतांचे विचार, संतांच्या पायावरती विश्वास. संतापायी माथा ठेविता सजावे, संतापायी
आणि ते निमित्त देव आपोआप की संतांच्या पायावर जर तुम्ही आपण मस्तक टेकवलं परंतु कसा भाव ठेवून तर बाकीचं काय म्हणून. अहो पान तुम्ही छत्रपती शिवाजी राजे आणि हे ज्या वेळेला कीर्तनामध्ये येऊन बसायचे बघा त्यावेळेचा एक प्रसंग आहे की बादशहाने आणि शिवाजी राजे हे कीर्तनामध्ये येऊन पकडायचं ठरवलं ना त्या टायमाला त्या ठिकाणी सर्वच आणि शिवाजी राजे दिसू लागले होते. अहो चार पायाच्या जनावराला सुद्धा मुक्ती भेटते. गजेंद्र प्रसंग हा आपण कदाचित ऐकला असेल किंवा मग ऐकायचा असेल तर मग दोन पायांच्यांना का नाही तर हे दोन पायांचे असूनही चार पायाचे सारखे वागतात म्हणून पहा ना तुम्ही एखाद्या वेळेला कि चार पायाचं जर जनावर असेल आणि ते जर का कधी आडवं आलं तर ते मॉडेल कसं आहे ते उभं आहे किंवा आडवं विचार करण्याची शक्ती त्याच्यात आहे किंवा नाही. चतुर्षती लक्षेषु शरीरेषु शरीर कि चार पायाच्या तर विचार करण्याची शक्ती नाही ती कुणात आहे आपल्या माणसात आहे किंवा सरळ देह तर नाहीच हो त्यांचा आडवा आहे पण आडवा जरी असला ना तरी तो कुठं आडवा येत नाही परंतु आमचं तर असं आहे आमचा हा उभा देह असून सरळ देह असून कुठेही आडवा येतो आडवा आल्याशिवाय राहत नाही म्हणूनच संतांच्या विचाराची गरज आहे संतांच्या विचाराची गरज ही प्रत्येकाला आहे. या ठिकाणी मला खरंच आनंद वाटला एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थिती कि हो आमचे छत्रपती शिवाजी राजे आणि हे सुद्धा कीर्तनामध्ये येऊन बसायचे आणि तुम्ही आपण सुद्धा कीर्तनाला येतो परंतु कुणाच्या कीर्तनाला छत्रपती शिवाजी राजे कुणाच्या कीर्तनाला येऊन बसायचे तुकाराम महाराजांच्या आणि मग तेव्हा त्या वेळेला कुठं त्यांना काय म्हणत होते हो जाणता प्रधान मुख्यमंत्री हा शब्द काढून टाका तो आपला मुद्दा निवर का आणि आजही बऱ्याचशा ठिकाणी असं लिहिलं जाते की राजे तुम्ही पुन्हा जन्माला या आणि आम्ही लोक काय काय धिंगाने करतो ते तरी पहा. आपल्याला तर त्यांच्या जयंतीच्या दिवशी सुद्धा धीर धीरवत नाही बरं का. तर बघा संत ज्या मार्गाने सांगून गेले त्याच मार्गाने जाणारे आपण लोक आहात की मार्ग दावणीया गेले आधी दयानिधी संत ते नेची पंथे चालू जातात. बघा दादा सेवेकरता निवडलेला हा अभंग महाराजांचा आहे महाराजांच्या शब्दांनी आपल्याला या अभंगावरती चिंतन करायचं आहे. खरे तर आमचा हा वारकरी संप्रदाय एक श्रेष्ठ संप्रदाय आहे आणि या श्रेष्ठ संप्रदायाचा पुरस्कार करणारे महात्मे जगद्गुरु जगद्वंदनीय तुकाराम महाराज कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संत नामदेव महाराज शांतीब्रह्म एकनाथ महाराज आणि आदी करून संत महात्मे आणि या सर्व संतांमध्ये अगदी परखड वाणी ज्यांचे आहे अगदी परखड वक्तृत्व करणारे जे आहेत ते आमचे जगद्गुरु जगद्वंदनीय तुकाराम महाराज देहूकर आणि त्यांचा हा अभंग आजच्या सेवेकरिता निवडलेला आहे. काय हो तुकोबरायांचा अधिकार सांगावा काय अधिकार सांगावा की हो ज्यांचं नाव घेतल्याने यम सुद्धा आणि त्यांचा हा अभंग आजच्या सेवेकरता निवडलेला आहे. तर बघा
आमचा हा वारकरी संप्रदाय एक श्रेष्ठ संप्रदाय आहे। आणि आमच्या या संप्रदायामध्ये बघा कुठल्याही जातीचा पंथाचा भेद केलेला नाही, इथे सर्वांना अधिकार आहे। यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर, याती भल त्या नारी नद, 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 लक्ष द्या बरं का। ज्याने आपल्यावरती उपकार केलाय ना दादा, त्याच्या नावाची रेघ संगम रौरी दगडावर कोरून ठेवायची। परंतु आपलं वर्तन नेमकं विरोधी आहे। ज्याने आपल्यावरती उपकार केलाय ना दादा, त्याचे उपकार आपण लगेच विसरतो हो। गरज सरो वैद्य मरो असेच वागतो ना आपण। एकदा का गरज सरली रे सरली की त्याने भागवलेली गरज विसरतो, उपकार विसरतो आपण। अरे की ज्या आईने आपल्यासाठी हाडाचं काढण रक्ताचं पाणी केलं त्या आईचे उपकार विसरतो। मुलगा चांगला शिकावा त्याने मोठं व्हावं यासाठी ज्या आईने दुसऱ्याच्या घरची भांडी घासली तिने कितीतरी कष्ट घेतले त्या आईचे उपकार विसरतो। पहा एक वेळ तुम्ही, आई वडील हे स्वतः उपवाशी राहतील परंतु आपल्या मुलांना मात्र उपवास ठेवत नाही।
एवढे उपकार एवढे उपकार त्या मातोश्रींचे आहेत आणि तरीही एक दिवस मुलगा विचारतो त्या आई वडिलांना की काय हो काय केलंय तुम्ही आमच्यासाठी. मला सांगा एवढे उपकार त्या मातोश्रींचे आहेत आणि ही तरी सुद्धा तो मुलगा जर तिच्यावर परत फिरत असेल तर मला तरी असं वाटतं की त्याने कितीही दिवस कथा किंवा कीर्तन ऐकली तरी काहीच उपयोग होणार नाही. माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. आई या शब्दाचा अर्थ तरी काय दादा? आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर. आत्म्याला ईश्वराचा साक्षात्कार करून देते तिला आई म्हणतात. परंतु आपलं तर असं झालंय, चार तांडूळ डोक्यावर पडले बायको घरात आली की कधी आई वडिलांना विसरून गेलो कळत नाही हो मुलांना. आमची संस्कृती तरी काय आहे? काय आहे आमची संस्कृती? काय आहे? मातृदेव भव पितृदेव भव अशी म्हणणारी आमची ही संस्कृती. आणि त्यांचेच आई वडील आज वृद्धाश्रमात राहतात. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जगाच्या पाठीवर मुलांवर सर्वात जास्त प्रेम करणारी जर कोण असेल तर ती आहे आई. बाळा जेवलास का रे असं म्हणणारी कोण आहे? कोण आहे? आई आहे. आई वडील हे फार मोठे दैवत आहे म्हणून त्यांना कधीच विसरायचं नसतं बरं का. हरे बात को तुम भूलो भने मा बाप को मत भूलना. हरे बात को तुम भूलो भने मा बाप को मत भूलना. उपकार इनके लाखों है इस बंगईवरच बसवलं पाहिजे असंही काही नाही दादा. आईच्या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी तुम्ही तिला दाग दागिने नाही दिले तरीही चालते. आईच्या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी काहीच करावं लागत नाही हो. फक्त आपल्या आईशी प्रेमाने बोलावं लागतं. आपल्या बोलण्याने आपल्या आईला कधी दुःख होणार नाही याची काळजी घ्यावी लागते. पण आपण एवढं सुद्धा करत नाही हो. पण सर्वच मुलं असं वागत नाही बरं का. साधू संतांचे उपकार आहेत, आई वडिलांचे उपकार आहेत. परंतु साधू संतांच्या उपकारापेक्षा आई वडिलांच्या उपकारापेक्षा ते भगवंताचे फार मोठे उपकार आहेत. कारण एखाद्या वेळेला म्हणू ना आपण की हे शरीर आपल्याला आपल्या आई वडिलांनी दिले परंतु ही इंद्रिय त्यांनीच दिले ना. इंद्रिय देणारा कोणीतरी असेल ना. दिले इंद्रिय हात पाय कान
म्हणता ना, मग हे इंद्रिय कोणी दिले? देणारा कोणीतरी असेल ना। आणि बघा ना हो दादा, काय चमत्कार, काय चमत्कार, काय किमया हो त्याची। सगळ्यांच पा ठिकाणी, सगळ्यांच नाक एका ठिकाणी, हात पाय डोळे, पण एक माणूस दुसऱ्या माणसासारखा नाही। मग एवढे उपकार, एवढे उपकार त्या भगवंताचे आहेत, मग त्यांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी तुम्ही आपण तरी काय केलं पाहिजे, काय केलं पाहिजे? त्या भगवंताचं भजन केलं पाहिजे, त्या भगवंताची भक्ती केली पाहिजे। कारण भगवंताला काहीच लागत नाही हो, भगवंताला पाहिजे भक्ताचं प्रेम, भगवंताला पाहिजे भक्ताचं भक्ती। कारण भगवंत हा भक्ताचा भावाचा भुकेला आहे, बरं का? देव भावाचा भुकेला। वाणीला सुद्धा विनंती केली होती। कोणती विनंती? घेई 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 Yeah।
म्हणून भक्ती ही अतिशय महत्त्वाची आहे. बघा मी एक सांगून जाईन. एक वर्ग असा आहे कि ज्याला परमार्थही आवडतो आणि प्रपंचही आवडतो. दुसरा वर्ग असा आहे ज्याला परमार्थही आवडत नाही आणि प्रपंचही आवडत नाही. तिसरा वर्ग असा आहे ज्याला फक्त परमार्थ आवडतो, प्रपंच अजिबात आवडत नाही. आणि चौथा वर्ग असा आहे की ज्याला फक्त प्रपंच आवडतो, परमार्थ अजिबात आवडत नाही. बघा एक पिसाळलेल्या कुत्र्याची जात आहे, माहितीये का? पिसाळलेल्या कुत्र्याची जात आहे, ते कुठेही पळत राहत, गार 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 असं करत राहत. फक्तच काय आवडतंय जातीला? प्रपंच आवडतो, परमार्थ अजिबात आवडत नाही. बरं का? दुसरी जात अशी आहे गिधाड. कधी खाली उतरतात हो गिधाड? माहितीये ना तुम्हाला गिधाड कधी खाली उतरतात? कधी? हा माहिती नाही का कुणाला कधी खाली उतरतात? कोणी मेल्यानंतरच उतरतात ना. गिधाडाची अशी जात आहे, कुठं असतात ते? आकाशात असतात, पूर्ण वरही नाही आणि खाली नाही, मधातच फिरत असतात. त्याच जातीतले काही माणसं आहेत की त्यांना परमार्थही आवडत नाही आणि प्रपंचातही लक्ष देत नाही. तिसऱ्या जातीबद्दल सांगायचे झाल्यास पहा, काही प्राणी खेचर आहेत, काही प्राणी भूचर आहेत, काही प्राणी जलचर आहेत, तर काही प्राणी उभयचर आहेत. आता मी या लहान लहान मुलांना एक क्वेश्चन विचारते, त्याचं अँसर तुम्ही द्यायचंय. बरं का? मला तुम्ही सांगा बाळांनो की उभयचर प्राणी तरी कशाला म्हणतात रे? कशाला म्हणतात माहिती नाही का कुणालाच? इकडचे शिक्षक काही शिकवत नाहीत वाटते मुलांना का? मुलंच दांडी मारतात शाळेला, काय सांगा? कशाला म्हणतात उभयचर प्राणी? हा बरोबर आहे, की जे जमिनीवरही राहतात आणि पाण्यातही राहतात. मग कोणते कोणते प्राणी आहेत असे की जे जमिनीवरही राहतात आणि पाण्यातही राहतात? हा कोणते? बेडूक, बरोबर, कासव, साप वगैरे वगैरे. बरं का? तर बेडकाची अशी जात आहे की याला कधी कधी परमार्थही आवडतो आणि कधी कधी प्रपंचही आवडतो. इकडे जर कीर्तनात आला ना तर इकडेही मान हलवतो, इकडेही भजन म्हणतो की श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय राम श्रीराम जय राम जय 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 जय राम श्रीराम किती वर्ष? हा
एक मिनिट सुद्धा जगू शकत नाही बरं का. जीवना वे
चा अहंकार आणि सहा सत्तेचा अहंकार, परंतु आपला हा मुद्दा नाही म्हणून सांगत नाही बरं का। बघा एक वेळ एका सुशिक्षित माणसाने डोकं लावलं, त्याने आपल्या घरी शोकेस मध्ये ठेवण्यासाठी मासे आणले होते बरं का, खूप मौल्यवान मासे होते, त्याला असं वाटलं एवढे मौल्यवान मासे, एवढे मौल्यवान मासे पाण्यात काय ठेवावे बरे, तुपात ठेव म्हटले, चांगलं शुद्ध 10-12 किलो तूप लोणी बरं का विकत आणलं, ते तापवलं आणि त्यामध्ये ते मासे सोडले। ते मासे एकदाच खाली गेले, जो वर आलेत ना परत खालीत गेलेच नाही, मिळत ना हो सगळे मासे। याचाच अर्थ असा आहे की इतकी अनन्य असावी परमार्थाची भाषा, तूप हे पाण्यापेक्षा मौल्यवान असूनही मासा त्यामध्ये कधीच राहत नाही, यालाच अनन्यता असे म्हणतात। भगवंताला आवडणारी जर कोणती गोष्ट असेल तर ती आहे भक्ती। भक्ती ही भगवंताच्या उपकारातून उत्तीर्ण असलेले एक साधन आहे आणि ती भक्ती महाराजांनी केली। महाराज म्हणतात की आम्ही मागच्या जन्मात हे तेच केलं, या जन्मात हे आम्ही तेच करतो आहो, आणि घेईन आम्ही जन्म या जसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया, घेईन आम्ही जन्म या जसाठी देवा। भक्तीसाठीच आमचं जीवन आहे, आम्ही भक्ती करणारे आहोत, समजलंय हो महाराज आम्हाला। भक्ती माणसाने केली पाहिजे। अहो जगद्गुरु तुकोबराया, तुम्ही जर तुमच्या उद्धाराकरता भक्ती करत असाल ना, तर आम्ही सुद्धा आमच्या उद्धाराकरिता भक्ती केली पाहिजे। पण काय हो जगद्गुरु तुकोबराया, भक्ती तरी कोणती केली पाहिजे? तर जगद्गुरु जगद्वंतने तुकाराम महाराज सांगतात की भक्ती ही देवाला आवडणारी केली पाहिजे। परंतु आता देवाला आवडणारी भक्ती तरी कोणती? तर त्याचेच उत्तर अभंगाच्या प्रथम चरणामध्ये।